रायगड जिल्ह्यातल्या महाडमधल्या तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. 5ही जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल संध्याकाळी तारिक गार्डन इमारत कोसळली आणि या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 60 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे तर 18 ते 20 जण अडकलेले असण्याची भीती व्यक्त केली जाते. इमारतीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीनं युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये ह्या इमारतीचे जे बिल्डर आहेत फारूक काझी, RCC कन्सल्टंट आहेत बाहुबली धमाणे, वास्तुविशारद जे आहेत गौरव शहा आणि तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंजाड आणि इंजिनियर शशिकांत दिघे यांच्याविरुद्ध भादव इसा कलम 304, 304A, 337, 338 या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास SDPO काशीत साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेला असून तपास पथके आरोपींना अटक करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे.